निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प। नीलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प। MIDC रोड राज हॉटेल जवळ कुडाळ सिंधुदुर्ग। बुकिंग साठी संपर्क 94230-52002 आणि 99230-90202। नमस्कार, मी दीपेश परब कोकणसात लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी आज ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमारी जी आहे ती आज मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि यात वेंगुर्ले तालुक्याचा विचार करता 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या होऊ घातलेल्या होत्या, मात्र यात पाल ग्रामपंचायत ही बिनविरोध झाल्यामुळे 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे। यात 22 ग्रामपंचायतींसाठी 21 सरपंच पदासाठी निवडणुका झाल्या। यात 75 उमेदवार जे आहे ते रिंगणात होते, 21 ग्रामपंचायतींसाठी एकूण 75 उमेदवार रिंगणात होते। त्याचप्रमाणे 162 सरपंच पदासाठी 371 उमेदवार हे रिंगणात होते। आज या ठिकाणी मतदानाची एकूण परिस्थिती लक्षात घेता यामध्ये भाजप बाळासाहेबांची शिवसेना यांची युतीची घोषणा नुकतीच जी आहे ती त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली होती, त्यामुळे काही ठिकाणी ही युती पाहायला मिळाली। काही ठिकाणी या युतीच्या विरोधात महाविकास आघाडीचं पॅनल जे आहे ते प्रत्येक बऱ्याचशा गावात आपल्याला पाहायला मिळालं, तर काही ठिकाणी काही जण गाव पॅनल आपल्याला पाहायला मिळाली। या ठिकाणी जर संपूर्ण तालुक्याचा विचार करता होडावडा गावामध्ये या ठिकाणी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। त्याचप्रमाणे तुळस गावाचा विचार करता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत परब यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यांच्या समोर या ठिकाणी भाजपचं जे आहे ते पॅनल उभं झालेलं आहे। तुळसमध्ये विद्यमान सरपंच हे भाजपचे होते आणि या ठिकाणी आपला सरपंच निवडून आणण्यासाठी यशवंत परब हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत। त्याचप्रमाणे रेडी या ठिकाणी विद्यमान सरपंच रामसिंग राणे हे पुन्हा एकदा मैदानात आहेत। त्यांच्या विरोधात तब्बल 9 उमेदवार म्हणजे रामसिंग राणे धरून एकूण 10 उमेदवार जे आहेत ते सरपंच पदासाठी रिंगणात आहेत। त्याच्यामुळे रेडी ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत आहे आणि त्याच्याकडेही लक्ष या ठिकाणी लागून राहिलेलं आहे। शिरोड्याचा विचार मध्ये उभं केलेला आहे आणि या ठिकाणी शिरोड्याचा विचार करता केरवाडीचं जे मतदान होईल शिरोड्या केरवाडीचं याच्यावर भाजपचा सरपंच किंवा याच्यावर कोणाचा सरपंच येणार हे अवलंबून राहणार आहे। शिरोड्यामध्ये सुद्धा एक काटेकी टक्कर या ठिकाणी आज मतदानात पाहायला मिळाली। बूथवर सुद्धा संपूर्ण जे उमेदवार होते ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला या ठिकाणी शिरोड्यामध्ये पाहायला मिळाले। उभ्या दांड्याचा विचार करता या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब शिवसेनेकडून निलेश चमणकर आणि भाजप आणि इकडून रमेश नार्वेकर हे दोन उमेदवार या ठिकाणी यांच्यात चुरशीची लढत जी आहे ती उभा दांडामध्ये पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे परबवाडा ग्रामपंचायतचा विचार करता विद्यमान सरपंच पप्पू परब यांच्या प्रतिष्ठेची या ठिकाणी लढाई आहे। ते विद्यमान आता सदस्य म्हणून हे त्या पॅनलमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे महापणमध्ये सरपंच विद्यमान सरपंच अभय ठाकूर यांचं सुद्धा पॅनल त्या ठिकाणी उभं आहे, त्याच्यामुळे ती सुद्धा एक तिथे महापण ग्रामपंचायती लक्षवेधी ठरणार आहे। कोचरेमध्ये दीपक केसरकर यांचे जे निकटवर्ती आहेत ते योगेश तेली यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठा जी आहे ती प्रणाली लागली आहे। त्यांच्या विरोधात जी या ठिकाणी मागचे जे जिल्हा परिषद सदस्य किनेकर यांचे सुपुत्र त्या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात। त्याचप्रमाणे परुळेचा विचार करता या ठिकाणी भाजप विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात प्रमुख लढत या ठिकाणी पाहायला मिळेल। चिपीमध्ये विद्यमान सरपंच गणेश तारी यांचं पॅनल त्या ठिकाणी उभं आहे, त्यांच्यामुळे त्यांची सुद्धा प्रतिष्ठा जी आहे ती चिपीमध्ये पणाला लागलेली आहे। आडेलीचा विचार करता या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रकाश गडेकर विरुद्ध या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुका प्रमुख जे आहेत नितीन मांजरेकर तसेच भाजपचे त्या ठिकाणचे प्रमुख पदाधिकारी समीर कुडाळकर यांच्यात आपल्याला लढत जी पाहायला मिळाली म्हणजे नितीन मांजरेकर आणि समीर कुडाळकर म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांची युती जी आहे ती आडेलीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि याच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे
जे प्रकाश गडेकर आहेत त्यांची लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. एकंदरीत वेंगुले तालुक्याचा विचार करता रंगतदार लढती ज्या आहेत त्या ठिकठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत. आणि आता पुढील काळात कोण कोण कोणाचा गुलाल कोण गुलाल उधळतं आणि कोणाचा सरपंच जो आहे तो विराजमान होतो त्याचप्रमाणे कोणाच्या ताब्यात ग्रामपंचायत येते हे पाहणं तेवढं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र आतापर्यंत आजच्या निवडणुकीचा विचार करता या ठिकाणी 70.57% एवढं मतदान हे या ठिकाणी वेंगुर्ले तालुक्यात पार पडलेलं आहे. 46,025 मतदारांपैकी या ठिकाणी 32,483 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क आज बजावलेला आहे. मतदान करताना पोलीस यंत्रणेकडूनही तेवढी सतर्कता बाळगण्यात आली होती. मुख्य म्हणजे कमी या ठिकाणी कर्मचारी असताना पोलीस कर्मचारी असताना सुद्धा योग्य रीतीने मतदान शांततेत पार पाडण्यासाठी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपूर्ण वेंगुर्ले तालुक्यात चांगल्या प्रकारे शांततेत मतदान पार पडलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे तहसील कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात जे आहे कर्मचारी असतील त्यांच्याकडूनही या ठिकाणी योग्य नियोजन या ठिकाणी वेंगुर्ले तालुक्यात पाहायला मिळालं. दरम्यान वेतोरे त्याचप्रमाणे भोगवेत काही ठिकाणी ज्या ईव्हीएम मशीन आहेत ज्या मतदानाच्या मशीन आहेत त्याच्यात थोडाफार बिघाड पाहायला मिळाला. त्या मात्र या त्यामुळे एक अर्धा तास म्हणजे मतदान होतं ते थांबलेलं होतं. मात्र त्यानंतर सर्व सुरळीत या ठिकाणी तालुक्यात पाहायला मिळालं. एकंदरीत तालुक्याचा विचार करता शांततेत जे मतदान आहे ते वेंगुर्ले तालुक्यात पार पडलेलं आहे. आणि आता या ठिकाणी कोण बाजी मारणार हे पुढील काळात या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. कोकणचा लाईव्ह घटक विशेष परब.